नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वैशाली उनवणे, प्राथमिक शिक्षिका, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर. तर आज आपण बघणार आहोत स्कॉलरशिप मधील मराठी विषयाचा समानार्थी शब्द हा घटक. तर साधारणपणे या घटकावर आधारित तुम्हाला दोन मार्गांसाठी एक प्रश्न विचारला जातो. घटक अतिशय सोपा असून आपण आज याचा सराव करणार आहोत. तर समानार्थी शब्द म्हणजे काय? तर समान अर्थाच्या किंवा सारख्या अर्थाच्या शब्दांना म्हणतात समानार्थी शब्द, किंवा एकाच अर्थाच्या अनेक शब्दांना म्हणतात समानार्थी शब्द. तर आपण त्याची काही उदाहरणे बघूयात. प्रथम आपण घेऊया आपली आई. आई हा शब्द आहे. तर आई या शब्दाच्या अर्थाचे दुसरे शब्द कोणते? तर आई, आई या शब्दाला दुसरे शब्द आहेत माता, माऊली, जननी, जन्मदात्री. तर ह्या सगळ्या शब्दांमधून आपल्याला आई हाच अर्थ समजतो. त्याचप्रमाणे आपण आणखी एक उदाहरण बघूया, ते म्हणजे आकाश. आकाश या शब्दाच्या अर्थाचे दुसरे शब्द कोणते? तर आकाश म्हणजेच ख, तारांगण, आभाळ, गगन, नभ. तर अशा प्रकारे ह्या सगळ्या शब्दांमधून आपल्याला आकाश हा अर्थ समजतो. तर अशा प्रकारे आपण या समानार्थी शब्दाची काही उदाहरणे बघितली आहेत. आणखी एक उदाहरण घेऊया, काळोख. काळोख या अर्थाचा दुसरा शब्द आहे तो म्हणजे अंधार, तिमीर, तम. यामधून सुद्धा आपल्याला काळोखच समोर येतो. तर अशा प्रकारे ह्या सर्व शब्दांना म्हणतात समानार्थाचे शब्द. तर तुम्हाला अधिक सराव करण्यासाठी मी पुढे एक पीडीएफ दिलेली आहे, त्या पीडीएफचे तुम्ही वाचन करून त्याचा अधिकाधिक सराव करावा, किंवा त्याचे तुम्ही झेरॉक्स आणूनही त्याचा सराव तुम्ही करू शकता. त्याचप्रमाणे पुढच्या काही भागांमध्ये या घटकावर आधारित तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात याचाही आपण सराव करणार आहोत. सध्या मी आपला निरोप घेते. नमस्कार.